पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता एका पाठोपाठ एक होताना दिसत आहे. त्या अंतर्गत शनिवारी शिवशंभू हॉटेल पासून रस्त्याचे पॅचअप व डांबरी करण्याचे काम सुरू करण्यात आले. तसेच प्रभाग 20 मध्ये तक्का परिसरातील रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. या कामाचा शुभारंभ उपमहापौर चर्चिला गरत आणि भाजप नेते जयंत पगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रस्ता दुरुस्तीच्या या कामाचा शुभारंभ मोरास नाक्यावर झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, मनोहर मुंबईकर, भाजप कार्यकर्ते सागर बहिरा, बबन कांबळे, गोपाल कार्टगी, अफताब ताडे तसेच सदस्य व ग्रामस्थ मंडळ तक्का आणि मान्यवर उपस्थित होते. प्रभाग 20 मधील परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ झाल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलचा विकास कसा होईल, पनवेल महानगरपालिकेचा विकास कसा होईल, त्या क्षेत्रातील विकास कसा होईल यासाठी आम्ही सदैव सर्व नगरसेवक यांनी हे प्रयत्न करणार आहेत. आणि त्याच दृष्टीने आम्ही नागरिकांना शब्द दिलेले, ते शब्द आम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्या दृष्टीने आज हे तक्क्यावरील जे रस्ते आहेत, सर्वच रस्ते, इथला असेल, नॅशनल पॅराडाईजचा असेल, हे पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता असेल, हे सर्व रस्ते दुरुस्ती करण्याचं काम आम्ही तातडीनं घेतलेलं आहे. त्याचं टेंडर प्रोसिजरला थोडा वेळ झाला म्हणून काम सुरुवात व्हायला वेळ झालेला आहे. पण निश्चितच आता हे जे काम आजपासून चालू झालं, याचं आज उद्घाटन झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे, आजपासून हे काम चालू होईल आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचं काम होऊन हे पूर्णत्वास जाणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व नगरसेवकांनी इथला हे रस्ते काँक्रीटीकरण कसं होते यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याचं पण इन्स्ट्रुमेंट होऊन हे रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.